एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. वाधवान बंधूंना सीबीआयने सध्या ताब्यात घेतले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते. अटकेची प्रक्रिया सध्या सुरू असून सातारा पोलिसांनी या ठिकाणी सीबीआयला सहकार्य केलेलं आहे. येस बँक घोटाळ्या प्रकरणात डीएचएफएलच्या वाधवान बंधूंची नावं समोर आली होती आणि त्यानंतर आता सध्या सीबीआय वाधवान बंधूंना ताब्यात घेते आहे. सीबीआयच्या लेखी विनंतीवरून वाधवान बंधूंना मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सहकार्य करतायत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसी यांच्याकडून. दीपक, वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलेलं आहे, आता पुढची काय प्रोसिजर असेल? शैलजा, प्रामुख्याने खंडाळा ते महाबळेश्वर हा वाधवान बंधूंचा लॉकडाऊन मध्ये झालेला प्रवास समोर आला होता आणि त्याच्यानंतर विरोधकांनी सरकारला टार्गेट केलं होतं. गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान बंधूंना आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा 22 लोकांना महाबळेश्वरला जाण्यासाठी विशेष परवानगी लॉकडाऊन मध्ये दिली होती आणि यावरूनच विरोधकांनी सरकारला टार्गेट केलं होतं. त्याची सुद्धा चौकशी राज्य सरकारतर्फे सुरूच आहे. त्याचबरोबर सीबीआयला वाधवान बंधूंचा ताबा हवा होता. जेव्हा वाधवान बंधू महाबळेश्वरला पोहोचले तेव्हा सुद्धा सीबीआयचं पथक साताऱ्यामध्ये दाखल झालं होतं, मात्र तेव्हा वाधवान बंधूंना त्यांना ताब्यात घेता आलं नाही कारण त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं आणि एका पाचगणीच्या शाळेमध्ये ठेवण्यात आलं होतं. वाधवान बंधूंचा क्वारंटाईन पिरियड 2 दिवसापूर्वीच संपला आणि आता पुन्हा त्यांना त्यांच्या महाबळेश्वर इथल्या बंगल्यावर आणण्यात आलेला आहे. तिथून आता सीबीआय या दोन्ही बंधूंना ताब्यात घेत आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाणार आहे. सध्या अटकेची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा महाबळेश्वरला सुरू आहे आणि या दोघांनाही अटक करून आता सीबीआय मुंबईत आणणार आहे आणि मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सीबीआयला सहकार्य करत आहे. सातारा पोलिसांनी आपले गाड्या ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांचे गार्ड जे आहेत सातारा पोलिसांचे ते मुंबईपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर असणार आहेत आणि मुंबईमध्ये या दोन्ही वाधवान बंधूंना आणल्यानंतर सीबीआय त्यांना अटक करून त्यांची पुढील चौकशी करणार आहे आणि हे सगळं प्रकरण गाजलं होतं. विरोधकांनी सरकारला या प्रकरणी टार्गेट केलं होतं. शैलजा, या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचा सुद्धा आदेश गृहमंत्र्यांनी दिला होता आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल जो आहे तो सुद्धा आज किंवा उद्या राज्य सरकारला आणि गृहमंत्र्यांना प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये अमिताभ गुप्ता यांनी वाधवान बंधूंना जे पत्र दिलं होतं त्या मागची नक्की त्यांची भावना काय होती याची चौकशी करण्यात आली होती. मनोज सौनिक यांच्या मार्फत ही चौकशी करण्यात आली होती आणि मनोज सौनिक यांचा अहवाल सुद्धा आज किंवा उद्या गृहमंत्र्यांना प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर अमिताभ गुप्ता ज्यांना सक्तीच्या रजेवर राज्य सरकारने पाठवलंय त्यांच्या संदर्भातही राज्य सरकार आपली भूमिका काय ती स्पष्ट करणार आहे. त्याचबरोबर आता वाधवान प्रकरण सुद्धा सीबीआयच्या कोर्टात गेलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकार. दीपक, तुम्ही माझ्यासोबत असेच जोडले गेलेले राहा. अजून एक याच संदर्भात महत्वाची बातमी आपल्या समोर येते, ते म्हणजे वाधवान बंधूंचे खंडाळा ते महाबळेश्वर प्रकरण हे चांगलंच गाजलं होतं. वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी दिलेल्या परवानगी बाबतचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या गृहमंत्र्यांना सादर होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी परवानगी दिली होती. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, खंडाळा ते महाबळेश्वर हा जो वाधवान बंधूंचा प्रवास आहे हा प्रचंड गाजला होता आणि आता या ज्या प्रवासासाठी जी परवानगी दिली होती त्या संदर्भातला जो चौकशी अहवाल आहे तो आज किंवा उद्या गृहमंत्र्यांना सादर होण्याची शक्यता आहे. शैलजा, लॉकडाऊन मध्ये सामान्य माणसाला कुठे प्रवास करण्याची मुभा नव्हती, मात्र त्याच काळामध्ये गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख करला होता की हे आपले वाधवान कुटुंबियांची कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे त्यांना कौटुंबिक मित्र आहेत आपले असा उल्लेख होता आणि त्यांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी परवानगी देण्यासंदर्भात अमिताभ गुप्ता यांचं पत्र होतं. विरोधकांनी या पत्रावरती सरकारलाच आणि गृहमंत्र्यांनाच टार्गेट केलं होतं, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची चौकशी समिती नेमली होती. एक सदस्यीय चौकशी समिती होती आणि मनोज सौनिक यांच्या समितीचा अहवाल जो आहे तो आज किंवा उद्या या राज्य सरकारला प्राप्त होणार आहे. प्रामुख्याने अमिताभ गुप्ता यांनी वाधवान बंधूंना जे पत्र दिलं होतं त्यामध्ये त्यांची भावना काय होती या संदर्भात ही चौकशी असणार आहे, त्यामुळे मनोज सौनिक यांच्या चौकशी समितीने अमिताभ गुप्ता यांचं सुद्धा म्हणणं ऐकलेलं आहे आणि आता आपला अहवाल जो आहे तो आज किंवा उद्या गृह विभागाला सादर होईल. त्याच्यानंतर अमिताभ गुप्ता या संदर्भातली भूमिका जी आहे ती राज्य सरकार स्पष्ट करेल कारण सध्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण बघतोय का वाधवान बंधूंचं जे प्रकरण आहे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजतंय आणि हा जो प्रवास प्रकरणाचा अहवाल आहे हा आज किंवा उद्या गृहमंत्र्यांसमोर सादर होईल.